अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे पाहूयात की ठळक वृत्त। येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जळगाव येथे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक हे जिल्हाभरातील पोलीस स्टेशनला भेट देत आहेत। काल त्यांनी जामनेर पहूर पोलीस स्टेशनला भेट देत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मीटिंग घेत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यामध्ये मी 15 दिवसापूर्वी चार्ज घेतलेला आहे आणि चार्ज घेतल्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या गुन्हे आणि कायदा सुव्यवस्था परिस्थिती याचा आढावा घेणे हे आमचं कर्तव्य असतं। त्या हेतूने पोलीस स्टेशनच्या या भेटी चालू आहेत, ज्यामध्ये आज मी पाचोरा, त्यानंतर पिंपळगाव, हरेश्वर, पहूर आणि जामनेर या पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे। या भेटींमध्ये या पोलीस स्टेशनच्या क्षेत्रातील एकंदरीत जॉग्राफिकल परिस्थिती, गुन्हे आणि कायदा सुव्यवस्था परिस्थिती, पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय अडचणी किंवा कर्मचारी अधिकारी यांच्या वैयक्तिक व्यावसायिक अडचणी यांच्याशी त्या सर्वांशी संवाद साधून त्या अडचणींचा आढावा घेतलेला आहे। आणि या भेटींमध्ये पत्रकार बांधव, मीडियाचे प्रतिनिधी यांच्याशी सुद्धा संवाद साधून एक त्रयस्थ पक्ष या नात्याने की एकंदरीत पोलिसिंग बाबत आणि लोकांच्या अपेक्षा, लोकांच्या काय प्रश्न आहेत ज्याच्याकडे मी लक्ष देणं आवश्यक आहे या बाबींची एकंदरीत मी माहिती घेतलेली आहे। आणि प्रशासन, पोलीस प्रशासन कसं लोकाभिमुख आहे, अवैध धंद्यांवर आणि गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, कायदा सुव्यवस्था परिस्थिती, जातीय सलोखा कायम ठेवणे या हेतूने जी कारवाई करणं अपेक्षित आहे त्याबाबत सूचना दिलेली आहे। जळगाव जिल्हा एक चांगला जिल्हा म्हणून महाराष्ट्रात त्याची ख्याती आहे आणि येणारे जसे की मागचे सण उत्सव अतिशय शांततेत आणि चांगल्या परिस्थितीत साजरे झालेले आहेत। एक रावेर दंगलीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील परिस्थिती ही चांगली आहे, यामध्ये निश्चितच जिल्ह्यातल्या नागरिकांचं योगदान आहे। येणाऱ्या कालावधीत होणारे सण, ज्यामध्ये नवरात्र असेल, ईद असतील आणि उर्वरित या कालावधीमध्ये सुद्धा जातीय सलोखा चांगला राहावा आणि हे सण आनंदात, उत्साहात आणि शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस स्टेशन स्तरावरनं कारवाया करण्यासंदर्भात त्याच पद्धतीने या संदर्भाने लोकांशी संवाद साधणे, पीस कमिटी मीटिंग घेणे हे काम चालू आहे। आणि मला खात्री आहे की निश्चितपणे येणारे जे सण उत्सव आणि कालावधी आहे तो शांततेत पार पाडेल। सर, आणि आपण ज्या काही अधिकाऱ्यांचे बदल्या केल्या आहेत त्यांच्यामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे, तर आपण काय सांगाल? सध्या कर्मचाऱ्यांच्या जनरल ट्रान्सफर ज्या आहेत त्या बऱ्याच दिवसांपासून लांबलेल्या होत्या, त्याच्या तारखा वारंवार वाढत चालल्या होत्या, तर त्या बदल्या शेवटी आम्ही काढलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला आवश्यक ते मॅनपॉवर जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आहे, परंतु निश्चित मॅनपॉवरचे इश्यूज प्रत्येक पोलीस स्टेशनला आहेत। जवळजवळ 250 पोलीस पदांची वॅकन्सी आपल्या जिल्ह्यासाठी सध्या आहे आणि भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, तर त्या भरतीनंतर ही पोलीस पदं मिळाल्यावर निश्चितपणे तो आकडा वाढवण्यासाठी मदत राहील। आणि येणाऱ्या कालावधीत अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या आहेत त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून बदल्या झाल्यानंतर पुढील बदल्या ज्या PSI एटीआरच्या आहेत त्या काढल्या गेल्या। आणि सर, आता जी भरती होणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आपण काय सांगाल? अजून त्याविषयीचं टाइम टेबल शासनाकडून यायचं आहे। निश्चितपणे जास्तीत जास्त तरुण युवती यांनी पोलीस प्रशासनाचा भाग होण्यासाठी चांगली तयारी करून तयारीविषयी या परीक्षेत उतरावं। चांगल्या युवकांची, युवतींची पोलीस दलामध्ये आवश्यकता आहे। फिजिकल आणि लेखी या दोन भागामध्ये त्यांची
परीक्षा घेतली जाते याची चांगली तयारी करावी. निश्चितपणे काही आवश्यकता असल्यास पोलीस दलातर्फे सुद्धा त्यांना यासाठी एखादं मार्गदर्शन जर आवश्यक असेल तर ते देण्याचा प्रयत्न केला जाईल. कोहोर पोलीस पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील बऱ्याचशा गावांमध्ये जी भरती प्रक्रियेसाठी तयारी करणारे तरुण आहेत त्यांना तिथल्या ज्या इन्चार्ज आहेत कायटे मॅडम त्या मार्गदर्शन करत आहेत आणि फिजिकल आणि याच्यासाठी सुद्धा त्या वैयक्तिक स्तरावर लक्ष देत आहेत. असंच जर कोणा लोकांनी पुढे येऊन विचारणा केली तर निश्चितपणे आमच्या अधिकाऱ्यांना मी त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत सूचना करेन. शासनाने गणेश उत्सवाच्या धर्तीवर जी शासन निर्णय जी नियमावली जाहीर केली होती त्याच स्वरूपातली नियमावली नवरात्र उत्सवासाठी जाहीर केलेली आहे. ज्यामध्ये 2-3 बाबी मी अधिरेखित करू इच्छितोय. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गरबा दांडिया या कार्यक्रमाला पूर्णपणे बंदी आहे. ज्या देवींच्या मूर्त्या आहेत त्याच्यासाठी सार्वजनिकसाठी 4 फूट आणि घरगुतीसाठी 2 फूटची मूर्ती असं बंधन लागलेलं आहे. यामध्ये कोणतीही रिलॅक्सेशन दिल्यात येणार नाही. आपल्या सर्वांना कल्पना आहे या सगळ्या मागचा हेतू एकच आहे की जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमीत कमी व्हावा. तो कसा थांबता येईल ह्या हेतूने ह्या गाईडलाईन्स काढलेल्या आहेत आणि सर्व जाती धर्माच्या सर्व प्रकारच्या उत्सवांवर अशाच प्रकारची एकंदरीत नियमावली शासनाने जाहीर केलेली आहे. त्या नियमावलीची तंतोतंत अंमलबजावणी जिल्हा पोलीस प्रशासन करणार आहे. तरी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या नियमावलीचं पालन करून सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळून हा नवरात्र उत्सव कसा आनंदाने मात्र साधेपणाने साजरा करता येईल या संदर्भात दक्षता घ्यावी असं मी सर्व नागरिकांना जळगाव जिल्ह्यातील आवाहन. त्या ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी लाऊडस्पीकरची परवानगी आपण देणार नाही आहोत. तुम्हाला कल्पना आहे की ही परवानगी गणेश उत्सवात सुद्धा नव्हती. तशीच ही परवानगी या कोणत्याही प्रकारच्या विसर्जन मिरवणुकाच पूर्णपणे बॅन आहे. त्यामुळं हा प्रश्न येत नाही. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.